भूगोल हा विषय अनेक विद्यार्थ्यांना केवळ माहितीपर व कंटाळवाणा असा वाटतो. हा विषय रंजकतेने कसा मांडता येईल याचा दीक्षा ॲपसाठी जेव्हा मी भूगोलाचे व्हिडिओ तयार करत होतो त्यावेळी विचार करत होतो. त्यावेळी तीन सूत्र आम्ही ठरवली. एक म्हणजे व्हिडिओची भाषा अनौपचारिक मुलांशी संवाद करणारी असावी. दोन म्हणजे मुलांना विचार करायला लावणारे प्रश्न त्याच्यात विचारावे. आणि तिसरं म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा व तसे उपक्रम ॲक्टिव्हिटीज या मुलांना करायला द्याव्या. यामागे मुलांचं आकलन सुधारून ते सखोल व्हावं, त्यांची प्रतिभा वाढावी हा उद्देश होता. हेच उद्देश डोळ्यात पुढे ठेवून मुलांसाठी भूगोलातील खेळांचं गेम्सचं ॲप तयार करावं अशी कल्पना आम्हाला सुचली. असं ॲप तयार करण्यासाठी मर्स या कंपनीचं आर्थिक पाठबळ लाभलं म्हणूनच हे ॲप प्रत्यक्षात तयार होऊ शकलं. याबद्दल कंपनीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या ॲपसाठी नद्यांचा विषय आम्हाला अतिशय योग्य वाटला. गंगा नदीसारख्या मोठ्या नद्यांच्या उगमापासून ते शेवटपर्यंतचा प्रवास एकाच व्यक्तीला प्रत्यक्षात पाहणं शक्य नाही, पण हा प्रवास खेळातून आभासी पद्धतीने दाखवता येईल असं आम्हाला वाटलं. हरिद्वार ऋषिकेशला गंगेची होणारी भव्य आरती, अतिशय भव्य असा काशी कॉरिडॉर जो नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, नमामी गंगे हा गंगा स्वच्छतेचा प्रकल्प यासारख्या अनेक उपक्रमांचं आभासी दर्शन घडवता येईल असं आम्हाला वाटलं. मग एकदा हा प्रवास दाखवायचा म्हणला तर त्यासाठी गोष्ट लिहायला हवीच, मग त्यासाठी पात्र हवी. मग आम्ही एक गोष्ट रचली. नदीत नौकेतून प्रवास करणारा मुलगा, नौका वल्लवत मार्ग दाखवणारा नावाडी व नदी आणि परिसराची माहिती देणारा, तेथील अडचणी समस्या दाखवून देणारा वाटाड्या, अशी गोष्टीतील पात्र निश्चित झाली. गंगा नदी ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल इत्यादी अनेक प्रांतांमधून जाते आणि त्यामुळे तिच्या काठी वेगवेगळी संस्कृती दिसते. मोठी शहरं, उद्योग नगऱ्या, जंगलं, अभयारण्य, पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र इत्यादी विकसित झाली आहे. यांचंही दर्शन घडवून मुलांच्या ज्ञानात पाठ्यपुस्तका पलीकडे भर पडेल असं वाटून ही माहिती वाटाड्याद्वारा देण्याची योजना केली. मुलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांना प्रश्न कोडी सोडवायला दिली. बरोबर उत्तरासाठी बक्षिसं सुद्धा ठेवली आहेत. पण का मुलांना तर कोडी सोडवायला आवडतंच. गंगा नदीच्या प्रदूषणाच्या समस्येवर काय उपाय करता येतील यासंबंधीचे प्रश्न मुलांना विचारून त्यांना विचारायला प्रवृत्त पण केलंय. नद्यांच्या प्रदूषणाचा विषय सध्या अगदी ऐरणीवर आलाय. पुढील पिढ्यांसाठी हा जगण्या मरण्याचा प्रश्न ठरू नये यासाठी वेळीच त्यावर उपाय योजले पाहिजे. आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, आचरण सुधारलं पाहिजे, हा संस्कार यातून मुलांच्यावर व्हावा असं वाटत होतं. शिक्षकांसाठी पण हे ॲप उपयोगी आहे. यातील जास्तीची माहिती शिक्षक वर्गात मुलांना देऊ शकतील. या ॲपची माहिती सांगून घरी ते बघण्यास शिक्षक मुलांना प्रवृत्त करू शकतील, तसं त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. यातील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत सुद्धा मुलांना ते विचारू शकतील. आपला विषय रंजकतेनं कसा शिकवावा याचा वस्तुपाठच अशा तऱ्हेच्या या खेळातून त्यांना मिळेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी नदीचा विषय शिक्षकांना उलगडता येईल. पालकांनी सुद्धा हे ॲप जरूर बघावं आणि मुलांना बघण्यास प्रवृत्त करावं असं मी म्हणेन. या ॲपमधून खेळांच्या माध्यमातून आपला देश समजावा, भारताचं दर्शन व्हावं आणि त्याच्याशी एक आत्मीयतेचं नातं जुळावं असा व्यापक उद्देश तर हे ॲप बनवण्यामागे होताच. तो या शैक्षणिक ॲपमधून नक्कीच साध्य होईल. मला खात्री आहे की आम्ही तयार केलेला हा खेळ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व प्रकारचे जिज्ञासू प्रौढ व्यक्ती या सगळ्यांना तो आवडेल. आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.